पैशाच्या कारणावरून मित्राचे मुणके वेगळे करून खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे धड आणि मुंडके वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देणारा आरोपीस शहर पोलिसांनी अटक केली आहे शहर पोलीस ठाण्यात पनवेल येथून महम्मद असलम हाशमेद वय बेचाळीस वर्षे हा इसम बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती त्या अनुषंगाने शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान प्रमोद पवार सह निरीक्षक बजरंग राजपूत सह उपनिरीक्षक योगेश मेडे पोलीस हवालदार हनुमंत अहिरे चेतन पाटील मनोज पाटील पोलीस शिपाई धर्मेश म्हात्रे यांचे तपास पथक तयार करण्यात आले सदर पथकाने दिवसरात्र अथक परिश्रम करून मिसिंग व्यक्तीच्या शोधकामी मिसिंग व्यक्तीचे मोबाईलचे सीडीआर मिसिंग झालेल्या ठिकाणाच्या परिसरातील प्राप्त केलेले सीसीटीव्ही फुटेज यांचा तांत्रिक तपास केला असता तो तपासादरम्यान तो त्याचा मित्र शफीक हैदर याच्यासोबत शेवटचे पाहिले असल्याबाबत माहिती समोर आली त्यावरून शफिक हैदर याच्याबाबत तपास केले असता तो वडघर पनवेल येथून अचानक त्याचा मोबाईल बंद करून मूळ गावी उत्तर प्रदेश येथे जात असल्याबाबत माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून शफिक अली हैदर याच्याबाबत अधिक तांत्रिक तपास करून त्यास तपास पथकाने भोपाळ मध्य प्रदेश येथे रेल्वेतून विचारपूस करण्यासाठी थांबवली असता तो उडवाडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करू लागला त्यावरून मिसिंग व्यक्तीचे काहीतरी बरे वाईट झाले असल्याबाबत संशय आल्याने त्याला पोलिसी खाक्या दाखवून अधिक विचारपूस केली असता त्याने महम्मद अस्लम हाशमत याच्याबरोबर पैशाच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा आणि शिवी गाडीचा राग मनात धरून अस्लम याचे मानेवर मासे कापण्याच्या सुऱ्याने वार करून त्याचे धडा वेगळे करून खून केला तसेच खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे धड नायलॉनच्या गोणीत भरून प्रेत भरून चिंचपाडा कळंबोली सर्व्हिस रोडच्या डाव्या साईडला रस्त्याच्या कडेला टाकून दिले आणि मुनके करंजाडी येथील नाल्यात टाकले आरोपीने सांगितलेल्या ठिकाणावरून शहर पोलिसांनी मैताचे मुनके नसलेले धड प्राप्त करून तो शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे पाठवले सदर गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे कर करत आहेत